मी दत्ता जोशी, दत्ता जोशी इनिशिएटिव्ह मध्ये मी आपलं स्वागत करतो. एक्सपोर्ट अर्थात निर्यात या विषयावरती खूप चर्चा चालू असते. एक्सपोर्ट सोपा आहे, अवघड आहे, किती फायद्याचं आहे, किती तोट्याचं आहे, काय काळजी घ्यायला पाहिजे, आपली उत्पादनं कशी हवी आहेत, अनेक मुद्दे आपल्या चर्चेत असतात. या विषयात प्रत्यक्ष उतरून वर्षानुवर्ष जी मंडळी काम करते, जे उद्योजक अतिशय मेहनतीने या विषयात पुढे आलेले आहेत, अशा या मान्यवरांशी संवाद साधला तर आपल्या बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर व्हायला नक्कीच मदत होणार आहे. असंच एक महत्वाचं नाव आहे, ग्राइंड मास्टर. फिनिशिंग इक्विपमेंट्स मध्ये हे नाव जगभरात अतिशय आदराने, अतिशय विश्वासाने घेतलं जातं. अनेक बड्या कंपन्यांच्या प्रोडक्शन लाईन मध्ये, ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये प्रोडक्शन लाईनच्या शेवटच्या टप्प्यात, जिथून हे ऍक्च्युअल प्रॉडक्ट बाहेर येणार असतं, त्या असेंब्ली लाईनवर शेवटच्या टप्प्यात अतिशय विश्वासानं ग्राइंड मास्टरची ही इक्विपमेंट ऍक्च्युअल प्रोडक्शन लाईनवरती काम करतात. हे कसं साध्य झालं यासाठी मी निमंत्रित केलंय ग्राइंड मास्टरच्या संचालिका माननीय मोहिनी केळकर मॅडमला. मोहिनीजी नमस्कार. नमस्कार दत्ता जोशीजी, पुन्हा एकदा आपल्याशी संवाद साधण्याचा योग आला ह्याच्याबद्दल खरंच मला खूप छान वाटतंय. आपण एकमेकांना खूप वर्षापासून ओळखतो, पण ही संधी पुन्हा आली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू मॅडम. तुम्ही नेहमीच अशी असे वेगवेगळे प्रयोग तुमच्या क्षेत्रात करत असता, आणि या प्रयोगांची माहिती आणि याचा जास्तीत जास्त फायदा अन्य उद्योजकांना पण व्हावा याच्यासाठी तुम्ही सातत्यानं मेहनत प्रयत्न करत असता, आणि त्यामुळेच आपलं परत परत बोलणं होत असतं, आणि या तुमच्या बोलण्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या उद्योजकांपर्यंत या नव्या संधी, नवे प्रवाह पोहोचवण्यात यश मिळवू शकत असतो. तर पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानतो आणि पहिला प्रश्न विचारतो. जो प्रश्न अर्थात तुम्हाला मी अनेक वेळेला विचारलेला आहे, पण आज या मीडियासमोर पहिल्यांदा आपल्याला हा प्रश्न मांडायचा आहे की तुमची तशी सुरुवात अन्य उद्योजकांप्रमाणेच अतिशय छोट्या प्रमाणात झाली, तिथून आजचा हा खूप मोठा विस्तार वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या बड्या कंपन्यांमध्ये ग्राइंड मास्टरचा एक प्रभावी प्रेझेन्स आहे, पण ही सुरुवात कुठेतरी छोटी होती, याच्यासाठी पहिली मेहनत तुम्ही काय घेतली? मला सांगायला आनंद वाटतो की ग्राइंड मास्टर 1984 मध्ये गॅरेज मध्ये सुरू झालं, तेव्हा विविध प्रकारची मशीन्स जी इम्पोर्ट सबस्टिट्यूट म्हणता येतील अशी आम्ही बनवायला सुरुवात केली. आणि इम्पोर्ट सबस्टिट्यूट बनवता बनवता असं वाटू लागलं की आपण हीच मशीन एक्सपोर्ट का करू नये, आणि जगभर आपलं फुटप्रिंट असावं ही एक मानसिक इच्छा, मनीषा ज्याला म्हणता येईल किंवा स्वप्न ज्याला म्हणता येईल, हे आम्हा दोघांचं खूप वर्षापासून होतं. त्यामुळे 1992 मध्ये जेव्हा कंपनी अगदी छोट्या स्वरूपात होती, तेव्हा सुद्धा आम्ही परदेश प्रवास करून, एक्झिबिशन्स करून, तिथे नेमकं कसं काय चालतं आणि आपल्याला परदेशी एक्सपोर्ट कसं करता येईल, त्यावेळी ईमेल आणि इंटरनेट असं इतकं ग्लोबलायझेशन नव्हतं, तरी फॅक्सच्या माध्यमातून आम्ही हे प्रयत्न तेव्हापासून सुरू होते. जे काही आम्ही मशीन्स बनवायचो ती एक्सपोर्ट कशी करता येतील, मग पहिलं आम्ही सिंगापूर, मलेशिया ह्या एरियामध्ये एक्सपोर्ट सुरू झाला, मग मिडल ईस्ट मध्ये एक्सपोर्ट सुरू झाला, श्रीलंका, नेपाळ अशा नेबरिंग कंट्रीज मध्ये सुरू झाला, मग ऑस्ट्रेलिया, असं करत करत हा प्रवास चायना आणि US आणि आता जगभर पर्यंत पसरलाय. तर ह्याचं मूळ मला असं वाटतं की तीव्र मानसिक इच्छा की आपली ग्लोबल फुटप्रिंट असायला हवी, आणि त्यासाठी जे लागेल ते करायची तयारी. हे खूप महत्वाचं तुम्ही जे आता बोललात की एक सामान्य उद्योजक नव्याने काही सुरुवात करत असताना एक स्वतःच्याच चक्रात अडकलेला असतो की मी यशस्वी होईल की नाही, माझी उत्पादन कोणी घेईल की नाही, परंतु तुमच्या बाबतीत काही चित्र वेगळं असं दिसतंय की तुमचा स्वतःवरती तो विश्वास होता. तुम्ही आणि मिलिंद केळकर दोघांनी मिळून हा प्रवास सुरू केला, आणि सुरुवातीपासून तुमच्या मनात जिद्द ही होती की आपण जे बनवू ते उत्तमातलं उत्तम असेल, ते सर्वोत्तम असेल, आणि ते आपल्या क्लायंट पर्यंत नक्की उपयोगाचं ठरेल. आणि त्याच भूमिकेतनं, त्याच जिद्दीतनं तुम्ही थेट निर्यातीची झेप घ्यायचा प्रयत्न केला, तो यशस्वी झाला, आणि मागची 25-28 वर्षापासून अतिशय प्रभावीपणे तुम्ही काम करताय. हा झाला तुमच्या एंडचा भाग. पण मला दुसरा मुद्दा यातला विचारायचा असा आहे की मायक्रो फिनिशिंगच्या या क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवरती आज तुम्ही काम करताय,
जनरल मोटर्सच्या ओईएम म्हणून ग्राइंड मास्टरला मान्यता मिळालेली आहे. अनेक बड्या ऑटोमोटिव्ह कंपन्या ज्या आहेत, रेनो आहे, टोयोटा आहे, होंडा आहे, पियाजिओ, या सगळ्या मोठ्या कंपन्यांच्या थेट प्रोडक्शन लाईन वरती आपली प्रॉडक्ट किंवा आपली इक्विपमेंट काम करतायत. या बड्या कंपन्यांचा विश्वास कमावणं ही सोपी गोष्ट नसते असं आम्ही ऐकून आहोत. हा विश्वास तुम्ही कसा मिळवला, नेमकं काय केलं, नेमकी उत्पादन कशा पद्धतीने ही तुम्ही विकसित करा, कारण तुमच्या बाबतीतलं असं आहे की एकच उत्पादन तयार केलं आणि त्याच्या मल्टिपल कॉपीज काढल्यात असं नाही. प्रत्येक कंपनीला प्रत्येक प्रोडक्शन साठी, प्रत्येक प्रॉडक्ट साठी तुम्हाला वेगळं मशीन तयार करायला लागतं. अशी वर्षभरात 300-400 मशीन वेगवेगळ्या प्रकारचे तयार करता, प्रत्येकाचं डिझाईन वेगळं, प्रत्येकाची मेहनत वेगळी. हा विश्वास निर्माण करण्यासाठी तुम्ही नेमकं काय केलं? येस, अगदी छान आणि महत्वाचा प्रश्न आहे. आणि खरोखरच या गोष्टीचा मला अभिमान आहे की हायर एंड टेक्नॉलॉजीची मशीन्स आपण एक्सपोर्ट करतो आणि ह्या सगळ्या बड्या कंपन्यांना. सर्वात प्रथम जे आपण म्हणतो ना की तुमचा कस्टमर तुम्ही केअरफुली जर निवडलात, म्हणजे जो चूजी कस्टमर आहे असा जर तुम्ही निवडलात, तर तुमची प्रगती त्याच्याबरोबर होते. तर हे मूलतत्व आम्ही भारतामध्येही अवलंबलं, त्यामुळे टोयोटा किंवा रेनो निसान ह्या ज्या भारतात होत्या कंपन्या, त्यांना आम्ही अप्रोच होत राहिलो. आणि सुरुवातीला त्यांनी लक्ष दिलं नाही, कारण हे जे हायर एंड इक्विपमेंट आहे, लाईन मधलं इक्विपमेंट आहे, ते एका ठराविक युरोपियन किंवा जॅपनीजच असावं अशी त्यांची धारणा होती. ती धारणा बदलायला सातत्याने प्रयत्न केले. आम्ही काय करतोय त्यांना वारंवार एक्झिबिशन मार्फत, वेबिनार सेमिनार मार्फत दाखवत राहिलो, जेणेकरून की त्यांना आमच्या टेक्नॉलॉजीचं अट्रॅक्शन निर्माण होईल. त्याच्यानंतर त्या ह्या लोकांमध्ये एक अशी पद्धत असते की ते कंपनी व्हिजिट करतात आणि ते तुमची सिस्टीम पाहतात, कारण एक प्रॉडक्ट महत्वाचं नाही आहे, त्याची प्रोसेस महत्वाची आहे की ते तुम्ही बनवता नेमकं कसं. तर त्या संदर्भात मला आमची एक जी क्वालिटी पॉलिसी आहे ती सांगावीशी वाटते, ज्याचं तुम्ही पाहिलंच आहे आमच्या कंपनीमध्ये 100 - 1 = what हा प्रश्न जो आहे, आणि 100 - 1 = 0 हे जे मूलतत्व आम्ही डेव्हलप केलं ते ह्याच विविध संकल्पनांमधनं, विविध अनुभवातनं आलेलं आहे. तर याची थोडक्यात उकल करून सांगायची म्हणजे 100 - 1 = 0 तर ह्याच्यामध्ये पहिल्या तर ते 100 म्हणजे काय ह्याची पूर्ण जाणीव सगळ्या आमच्या पूर्ण ऑर्गनायझेशनला आणि टीमला असायला पाहिजे. आम्ही जी मशीन्स बनवतो ते प्रत्येक मशीन कस्टमाइज असल्यामुळे त्या कस्टमरला काय नेमकं अपेक्षित आहे त्या मशीनमधून, हे त्या 100 मध्ये व्यवस्थित डिफाईन करणं आणि ते ऑर्गनायझेशन मध्ये पोहोचवणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. हे 100 काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्या कंपनीशी खूप डीप संवाद साधायला लागतो, टेक्नॉलॉजी लेवलवरती त्यांना कॉन्फिडन्स द्यायला लागतो, आणि नंतर ते -1 म्हणजे त्याच्यामध्ये काही आपल्या त्रुटी राहू नये म्हणून खूप जास्त प्रयत्न आणि ऑर्गनाइज मेथडनी करायला लागतात. मला असं इथे नमूद करावं असं वाटतं की आम्ही ज्या टाईपची मशीन्स बनवतो कस्टमाइज, ती प्रोप्रायटरी कन्सर्न मध्ये जगभर बनतात. मला वाटते ग्राइंड मास्टर ही हाताच्या बोटावर मोजणार इतक्या कंपन्यांमध्ये असेल की जी ऑर्गनाइज मेथडनी स्पेशल पर्पज आणि कस्टमाइज मशीन्स बनवते. तर यांची विश्वासार्हता जिंकण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे टेक्नॉलॉजिकल एज, म्हणजे तुमची टेक्नॉलॉजी जॅपनीज आणि जर्मन टेक्नॉलॉजी इतकीच चांगली आहे किंवा काकणभर जास्त चांगली आहे असे जेव्हा तुम्ही सिद्ध करू शकता तेव्हाच या कंपन्या तुमच्याकडे येतील. फक्त कॉस्ट आमची कमी आहे म्हणून त्या कंपन्या इक्विपमेंट स्वस्तातलं घेणार नाही. तर ती टेक्नॉलॉजिकल एज मध्ये अनेक भाग आहेत आणि त्याच्याच मध्ये प्रोसेस रिसर्च हा एक भाग आहे जो मला नमूद करावा असा वाटतो आणि ज्याच्यामुळे आम्हाला सगळ्या कंपन्यांमध्ये मिळत गेलाय. तर प्रोसेस रिसर्च म्हणजे काय की आम्ही फक्त मशीन देत नाही, आम्ही कम्प्लीट सोल्युशन देतो. सो वी से दॅट इट इज अ सोल्युशन प्रोव्हायडिंग कंपनी आणि असं सोल्युशन देताना कंपन्यांना त्या सोल्युशनचं महत्व वाटतं
आणि फ्लेक्सिबिलिटी आमच्या कंपनीत असल्यामुळे जनरल मोटर घ्या किंवा रेनो घ्या त्यांना ज्या जे अपेक्षित आहे मशीनकडून ते फ्लेक्सिबली द्यायची क्षमता आपल्यामध्ये आहे म्हणून आपण विश्वासार्हता कंपन्यांची मिळवू शकलो असं मला वाटतं. या 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 बेसवरती तुम्ही ही सगळी विश्वासार्हता मिळवली, तुमचा रीच वाढला जगभरात. आताची परिस्थिती अशी आहे की या मधल्या काही काळामध्ये पर्टिक्युलरली या कोरोनाच्या विषयामध्ये चीनच्या विरोधात फार मोठं वातावरण तापलंय आणि चीनच्या आयातीवर बंदी घाला, चीनची व्यवहार बंद करा. पण ज्या वेळेला चीनची मोठी आयात होत होती आणि आपल्या संपूर्ण उद्योग आणि व्यापार विश्वामध्ये तो एक प्रभाव निर्माण झालेला होता की चीन खूप अटॅकिंग पद्धतीने भारतामध्ये आपली उत्पादनं आणतंय, तशा भरातल्या परिस्थितीत आणि आज सुद्धा तुमची 50% अधिक उत्पादनं इथून चीनला निर्यात होतात. म्हणजे जो चीन अतिशय कमी किमतीमधलं त्यांचं प्रॉडक्ट जगभर विकत सुटलेला आहे त्या चीनमध्ये जाऊन त्यांच्या उत्पादनाला मात देत तुम्ही तुमची उत्पादनं मेड इन इंडियाची उत्पादनं चीनमधल्या या सगळ्या कंपन्यांना पुरवली आणि तिथं हे सगळं काम उभं करू शकला. हे तुम्ही कसं साध्य केलं चीनमध्ये जाऊन, म्हणजे प्रतिस्पर्ध्याच्या ग्राउंडवर जाऊन त्यांना मात देणं? चीनमध्ये जेव्हा मी एक्सपोर्ट करायला सुरुवात केली ते 2009 साल असेल, तर त्यावेळेस तिथे जो आम्हाला सेटअप आणि मॅनपॉवर मिळाली ह्याला तर निश्चितपणे श्रेय द्यायला लागेल की वी कुड हायर द राईट पीपल देअर. तर आणि चीनमध्ये सगळ्यात छोट्या कंपन्या किंवा ज्या मास स्केलची प्रॉडक्ट्स बनवतात अशा कंपन्यांना आम्ही देत नाही. आम्ही जे देतो ते हायर एंड इक्विपमेंट आहे, त्यामुळे तिथे जेव्हा बीड निघतं तेव्हा आम्ही चिनी कंपन्यांशी कॉम्पिटच करत नाही. ते आम्ही जे कॉम्पिट करतो ते जर्मन आणि जॅपनीज कंपन्यांशी करतो, त्यामुळे इसेन्शियली ऑन द टेक्नॉलॉजी ग्राउंड आपण तिथे एक्सपोर्ट करतो. तुमच्या या बिझनेसमध्ये चीन आणि चीनची बुद्धिमत्ता, चीनचं कौशल्य ह्याचा काही विषयच येत नाहीये. तुमचा थेट कॉम्पिट आहे तो जर्मनी, जपान यांच्यासारख्या हाय एंडच्या लोकांशी. हाय एंडच्या लोकांशी आहे, तर तो म्हणजे टेक्नॉलॉजिकली जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग होता तर त्याचे परिणाम हे सगळे तुम्हाला दिसतात. तर मला माझं असं अगदी स्ट्रॉंगली म्हणणं आहे की मार्केटिंग आणि सेल्स ह्या सपोर्टिंग गोष्टी आहेत, पण टेक्नॉलॉजिकली स्ट्रॉंग होणं जगात म्हणजे ग्लोबल टेक्नॉलॉजी लीडर ह्याचे प्रयत्न करणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. तुम्ही हे उलगडून सांगू शकाल? हो. तर कसं आहे की एक तर ह्या ज्या कंपन्या चीनमध्ये प्रोडक्शन लेवल जी आहे ती खूप हाय आहे, आपल्या भारतीय कंपन्यांच्या पेक्षा दुप्पट तिप्पट ही प्रोडक्टिव्हिटी लेवल तिथे अपेक्षित आहे. त्याच्यानंतर ऑटोमेशन लेवल ही तिथे खूप चांगली आहे. आणि तिसरं म्हणजे 10 पट मोठं मार्केट आहे, म्हणजे चीनचं मार्केट इंडियाच्या ऑटोमोटिव्ह मार्केट पेक्षा खरोखरच 10 पट आहे. तर हा तुम्हाला स्केलचा कुठेतरी ऍडव्हान्टेज मिळतो आणि फ्लेक्सिबल सोल्युशन मास स्केलला देणं म्हणजे मास कस्टमायझेशन असं म्हणता येईल, त्याच्यामध्ये आमच्या कंपनीने खूप चांगलं साध्य केलं. त्याचप्रमाणे फ्रंट एंड इंजिनिअरिंग हा कॉन्सेप्ट आम्ही तिथे शिकलो आणि तो आम्ही आत्मसात केला. फ्रंट एंड इंजिनिअरिंग म्हणजे जे कस्टमरला रिझल्ट हवे आहेत ते ऍडव्हान्समध्ये आमच्या फॅक्टरीतच प्रूव्ह करून दाखवणं आणि मोठ्या स्केलवरच्या जॉब्सना करून दाखवणं. एक लेटेस्ट उदाहरण म्हणजे निसानकडनं त्यांचे जे नवीन इंजिन आहेत त्यातले काही पार्ट्स आमच्याकडे डेव्हलपमेंटसाठी आले की हा फिनिश वेगळ्या लेवलचा फिनिश आहे तर तुम्ही आम्हाला करून दाखवाल का. तर हे फ्रंट एंड इंजिनिअरिंग आम्ही केलं. असं आम्ही अनेक कंपन्यांचे फ्रंट एंड इंजिनिअरिंग करतो जेणेकरून की प्रोसेस जी आहे त्याची म्हणजे हार्ट ऑफ द होल थिंग ती प्रोसेस रिसर्च ही जी कॅपेबिलिटी आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरं म्हणजे ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये खूप हाय लेवलला आणि सिस्टमॅटिक काम होतं. सो दे आस्क यू फॉर द प्रोडक्शन सपोर्ट अँड ट्रेनिंग, कारण ही जी स्पेशलाइज इक्विपमेंट आहे ती कशी चालवायची हे ऑपरेटर्सना एक फक्त 4 दिवसात जमू शकत नाही 4 दिवसाच्या ट्रेनिंगनी. तर त्यामुळे हेही आम्ही द्यायला लागलो की 1 महिना हँड होल्डिंग म्हणजे ट्रेनिंग अँड हँड होल्डिंग ऑन द मशीन. तर ऍक्च्युली हा आपल्याकडे खर्च समजला जातो भारतीय कंपन्यांमध्ये आणि चीनमध्ये ती इन्व्हेस्टमेंट समजली जाते. म्हणजे चीनमधलं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे ते जास्त रोबस्ट
आणि हाय लेवलचं काय आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या मागे आहेत. या रोबस्टनेस साठी दे इन्व्हेस्ट, म्हणजे बेसिकली ऑटोमेशन लेवल मध्ये ते इन्व्हेस्ट करतात, हायर ऑटोमेशन, हायर स्केल. आणि या ज्या अलाइड गोष्टी आहेत टेक्नॉलॉजी आत्मसात करण्याच्या, त्याच्यामध्येही त्यांची भरपूर इन्व्हेस्टमेंट आहे. तर हे चायनाच्या एक्सपोर्ट मागे हे दोन तीन गोष्टी. आणि मला इथे असंही सांगावं वाटतं की ह्याच्यातूनच आम्ही ग्लोबल ऑटो ओईएम्स बरोबर जास्त क्लोजली काम करायला लागलो. म्हणजे जनरल मोटरची पहिली ऑर्डर आली ती 2010 10 किंवा 12 असेल, आणि त्याच्यानंतर जवळजवळ 16 मशीन्स आम्ही जनरल मोटरला वर्ल्ड वाईड सप्लाय केली, आणि त्याच्यापैकी 10 फक्त चीनमध्ये. यू कॅन इमॅजिन, म्हणजे जनरल मोटरचे चीनमध्ये आणि इंडियात असं जर कम्पॅरिझन केलं तर तुम्हाला लक्षात येईल की ते 10 पट मोठं मार्केट चीनमध्ये आहे ऑटोमोटिव्ह रिलेटेड. आता चीनचा तर हा विस्तार तुम्ही केलेलाच आहे, पण मला वाटतं नवीन विस्तार आता आपली कंपनी जपानमध्ये करू पाहते आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि तो अगदी महत्वाचा मुद्दा आहे, कारण जपानी कंपन्या टेक्नॉलॉजी बद्दल किंवा कुठल्या टेक्नॉलॉजी मशीन टूल कंपनी बरोबर काम करताना खूप खूप डीपमध्ये चास पडून पाहतात. आणि आमच्या बाबतीतही तसंच झालं. हे जे ऑटोमोटिव्ह कंपन्या आहेत सगळ्या, होंडा, टोयोटा, निसान, त्यांनी खूप डिटेलमध्ये ग्राइंड मास्टरला येऊन आमचा सेटअप बघून आमची वे ऑफ वर्किंग, टेक्नॉलॉजी, हाऊ इज द ऑर्गनायझेशन, असे सगळे अनालिसिस करून मग त्यांनी आमच्याबरोबर काम करायला सुरुवात केली. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की जपानमध्ये आपण आता 3 मशीन निसान जपानला दिलेली आहे, म्हणजे इन जपान, कारण निसान इंडियामध्ये आपण आधी बऱ्याच आधी मशीन दिलं होतं, मग थायलंडमध्ये दिलं, पण जपानमध्ये मशीन देण्याचा जो मान आहे तो आपल्या कंपनीला मिळाला आहे. इतकंच नाही तर हा जो प्रोजेक्ट आहे तो R&D प्रोजेक्ट होता, म्हणजे इट वॉज फॉर द न्यू इंजिन. तर त्याच्यामध्ये जे फिनिश व्हॅल्यूज अचीव करायच्या होत्या त्या आतापर्यंत कोणीच केलेल्या नव्हत्या. सो इट वॉज, देर वॉज R&D इन्व्हॉल्व्ह. मग तो R&D सक्सेसफुल करून मग ते मशीन त्या कंपनीसाठी बांधणं माझ्यासाठी अभिमानाचा विषय. कोमात्सू हे दुसरं उदाहरण आहे. कोमात्सू जपाननी आम्हाला काही हायड्रॉलिक सिलेंडर्स, पिस्टन रॉड फिनिशिंगसाठी पाठवले, आणि त्याच्यावर येणारा फिनिश जेव्हा आम्ही त्यांना सॅम्पल परत पाठवले ते बघून ते इतके आवाज झाले की त्यांनी त्यांचा जो टेक्निकल स्पेशालिस्ट आहे जॅपनीज तो आणि त्यांचा जपानमधून इंटरप्रिटर हे केवळ औरंगाबादला हे आपण कसं करतो हे पाहण्यासाठी आलो ऑल द वे टू औरंगाबाद. आणि मग त्यातनं ती ऑर्डरही झाली. म्हणजे आमच्या केसमध्ये ही अशी लॉंग प्रोसेस आहे की कस्टमरची आधी रिक्वायरमेंट जाणून घेणं, मग त्याच्यावरती अभ्यास आणि R&D करणं, आणि मग ते मशीन बांधणं आणि मग इन्स्टॉल करणं, अशी ती मोठी प्रोसेस आहे. पण ह्या ही प्रोसेस प्रॉबेबली चीनमध्ये मास प्रोडक्शन केलं जातं. सो अशी हे डिटेल्ड इंजिनिअरिंग एखाद्या प्रोजेक्टमध्ये करणं चिनी कंपन्यांना इंटरेस्टिंग वाटत नसेल, म्हणूनही अजूनपर्यंत आम्हाला चिनी कॉम्पिटिशन नाहीये असंही म्हणता येईल. सातत्याने आपण हा आता जो काही विचार केला एक्सपोर्टच्या संदर्भातला आहे, ऑफकोर्स डोमेस्टिक मार्केट महत्वाचं आहे, पण तुमचा भर बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट वरती आहे. शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे, हे एक्सपोर्ट करायचं कशासाठी, त्यातनं आपण नेमकं साध्य काय करतो? परकीय चलन येतं हे तर वास्तव आहेच आहे, पण त्या पलीकडे जाऊन तुम्हाला या एक्सपोर्टच्या विषयाकडे, कारण तुम्ही सुरुवातीपासून ध्यासपूर्वक हे सगळं अचीव केलेलं आहे. बरोबर. आता म्हणजे आम्ही तेव्हा ध्यास होता म्हणून केलं, पण आता माझ्या मते ही एक नेसेसिटी झाली, आवश्यकता झालेली आहे. कारण ग्लोबलायझेशन इतक्या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे की ग्लोबल लेवल ऑफ टेक्नॉलॉजी ज्या कंपन्या अडॉप्ट करतील त्याच कंपन्या जास्त काळ टिकू शकतील असं मला वाटतं. आमच्याच क्षेत्रात नाही तर बाकीच्याही क्षेत्रांमध्ये जे ग्लोबल टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स राहतील ग्लोबली त्यांनाच कुठेतरी टिकावं लागेल, आणि तेच भारतातही होईल.
आता तात्पुरती पॅन्डेमिक मुळे कंडिशन अशी निर्माण झाली आहे की लोकल लोकलायझेशन म्हणजे ग्लोबल कडनं लोकल कडे वळतय का काय इकॉनॉमी असं वाटू लागले. पण आत्मनिर्भरचा तो अर्थ नाही मला वाटत. आत्मनिर्भर म्हणजे तुम्ही ग्लोबल लेवल ऑफ टेक्नॉलॉजीनी भारतात काम करा. म्हणजेच जिथे कुठे टेक्नॉलॉजिकल गॅप्स असतील ती टेक्नॉलॉजी इथे डेव्हलप करा किंवा कोलॅबरेशन करा. ग्लोबल लेवलमध्ये जर कॉम्पीट करायचं असेल तर हे अतिशय महत्वाचं आहे की तुम्ही एक्सपोर्ट करायला जर शिकलात तर तुम्हाला ग्लोबली काय नेमकं होतंय, काय अडचणी येतात, तुमची टेक्नॉलॉजी लेवल, तुमच्या प्रॉडक्टमध्ये काय सुधारणा करणं गरजेचं आहे, तुमची कॉस्ट कॉम्पिटिटिव्हनेस आणण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे हे सगळं तुम्ही शिकता. आणि हे शिकणं खूप जास्त गरजेचं आहे. ग्लोबल जेव्हा तुम्ही होता किंवा जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट करता, हे मी तुम्हाला माझ्या अनुभवातून सांगते की फक्त एक्सपोर्टच्या मशीन्स मध्ये नाही पण निसान जपानमध्ये नेमकं कसं केलं जातं त्यातनं जे आपण शिकतो तेच आपल्याला भारतात किंवा जे दुसरीकडे आपण मशीन्स बनवतो त्याच्यामध्ये त्याचा उपयोग होतो. तर ग्लोबल लेवलला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा हे जे सगळं तुमचं ज्ञान, शिक्षण आणि कॉम्पिटिटिव्हनेस, टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्टेज या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं असतं. हा एक महत्वाचा मुद्दा झाला. दुसरं म्हणजे डिरिस्किंग. म्हणजे आजकालच्या व्हॉलॅटिलिटीमध्ये कुठल्या देशामध्ये काय कधी होईल हे सांगता येत नाही. तर त्यामुळे डिरिस्किंगच्या अनुषंगाने विविध देशांमध्ये तुम्ही एक्सपोर्टचे प्रयत्न करणं आणि तिथे थोड्याफार प्रमाणात तरी सक्सेस मिळवणं हे गरजेचं आहे असं वाटतं. अजून एक सांगावं असं वाटतं की या पॅन्डेमिकमुळे आपल्याला आता लेवल प्लेइंग फील्ड झाले. म्हणजे पॅन्डेमिकमुळे सगळ्याच देशांमध्ये एक लेवल निर्माण झालेली आहे. तर या लेवल प्लेइंग फील्डचा कुठेतरी आपल्या उद्योजकांनी उपयोग करावा असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्लोबल फुटप्रिंट भारताची असावी आणि भारताला मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी ऑफ द वर्ल्ड असं म्हटलं जावं अशी जर मनीषा असेल तर आपण हे एक्सपोर्ट करणं डेफिनेटली महत्वाचं आहे. आणि ग्लोबल फॅक्टरी ऑफ द वर्ल्ड बनायची क्षमता भारतीय उद्योगांमध्ये आणि भारतीय तरुणांमध्ये निश्चितपणे आहे. ती त्यांनी वापरावी आणि एक्सपोर्टचे खूप चांगले प्रयत्न करावे असं मला वाटतं. खूप वेगळा दृष्टिकोन आणि खूप वेगळ्या संधींचा उलगडा तुमच्या बोलण्यात मोहिनी मॅडम आता झाला. आणि आताच्या या सध्याच्या कोरोनाच्या संकटात चीनची जी परिस्थिती जगभरात झाली आहे त्या पार्श्वभूमीवरती भारताला, भारतीय उद्योजकांना, भारतीय निर्यातदारांना आपली विश्वासार्हता वाढवण्याची, आपलं तंत्रज्ञान सिद्ध करण्याची फार मोठी संधी काळाने निर्माण करून दिली आहे. तुमच्याशी बोलताना हा सगळाच विषय खूप विस्ताराने मांडला गेला. तुम्ही नेहमीच तुमच्याकडचं असलेलं ज्ञान सगळ्या जगासाठी खुलं करण्याचा प्रयत्न करत असता आजही तुम्ही भरभरून हे सगळं सांगितलं. मी तुमचे आभार मानतो आणि तुमच्या या कामाला, पुढच्या कामाला आणि या विषयात ग्लोबल लीडर बनण्याला शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.